शेतकरी बांधवांनो, ऊस पिकामधला लोकरी मावा, तर आपण याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आता इथं जर पाहिलं, म्हणजे आम्ही पूर्ण ही पाहिली परिस्थिती, तर कुठंच प्रादुर्भाव जास्त नाही. फक्त कडचे जे आहेत ते 2-3 पानं जे आहेत ते बाधित झालेले आहेत. जसे आता हे पान आहे, इथं जे आहे ते जस्ट आता प्रादुर्भाव जो आहे तो सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने ही पूर्ण ग्रोथ जी आहे ते ह्याच्यावर आली. आता ह्याच्यानंतर जर आसपास पाहिलं आपण, तर इकडं कुठंच हा प्रादुर्भाव नाही आहे. पण थोडंसं जर आपण इकडे बघितलं आणखी एका साईडला मागे, ओके, तर हा इथं ही जर तुम्ही पाहिलं तर हे सगळा लोकरी मावा. तर अशी जर तुम्हाला काहीच पानं जर निदर्शनास आले, तर तात्काळ आपण काय की हे बाधित पानं फक्त तोडायची, रस्त्याला डांबरी रस्त्याला घेऊन जाऊन हे पूर्ण चुरगळा करून हे मारून टाकायचे. या पद्धतीनं जर आपण ह्याचं व्यवस्थापन केलं तर हा आपल्या प्लॉटमध्ये वाढणार नाही त्याच्या. आणि नंतर आपल्याला जे काही आता हे कशासाठी करायचं, तर हे जर असं तर आता आपला ऊस तुटायला जाणार आहे म्हणून जर आपण हे सोडून दिलं आणि हे पानं असंच पडलं, तर नंतर ह्याच्या सुप्त अवस्था ह्या आपल्या जमिनीमध्येच राहतात आणि मग ते पुढं नंतर जे आहे ते पुढच्या वर्षामध्ये जे आहे ते परत आपल्याला जे आहे ते अडचणीचं ठरू शकतं. म्हणून प्रादुर्भाव थोडा असतानाच असे पानं जर आपल्याला निदर्शनास आले तर तात्काळ आपण ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.